कराड शहराचं वैभव असणार छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमची पाहणी करण्यासाठी शहराचे सीईओ आणि काही प्रमुख क्रीडा प्रेमी असे आम्ही मिळून इथं आलेलो आहे। आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी इथं घोषणा केली की कराडचं वैभव असणारं स्टेडियम आपण नव्यानं उभं करायचं आणि राज्य सरकार त्याच्यासाठी लागेल ते सगळं सहकार्य करेल। आम्ही आज ज्या क्रीडा प्रेमींसाठी आपल्याला हे नव्यानं स्टेडियम उभं करायचं आहे त्या क्रीडा प्रेमींशी चर्चा करण्यासाठी मी आज इथं आलो। सगळे माझे क्रीडा प्रेमी मनापासून मला त्यांच्या काही सूचना आहेत त्या सूचना देऊ इच्छित होते। अनेक लोकांनी चांगल्या सूचना मला दिल्या, दैनंदिन त्यांच्या खेळामध्ये त्यांना काय अपेक्षित आहे, कशा पद्धतीनं स्टेडियमची देखभाल भविष्यात झाली पाहिजे, त्यांना काय काय अपेक्षा आहेत की कशा पद्धतीनं स्टेडियम व्हावं, अशा काही महत्त्वपूर्ण गोष्टींच्या बद्दल त्यांनी मला सूचना दिल्या। लवकरच आम्ही वेणुताई चव्हाण हॉलमध्ये सगळे जे शहरामधले क्रीडाप्रेमी आहेत आणि त्यांचे जे कोचेस आहेत त्यांची एक संयुक्त बैठक घेणार आहे। त्याच्यामध्ये बैठकीच्या माध्यमातून क्रीडाप्रेमींचं काय मत आहे आणि काय सूचना आहेत याची नोट आम्ही तयार करणार आणि त्याच्याबरोबर डिझायनिंग जे करायचं आहे स्टेडियमचं ते येणाऱ्या 50 वर्षांमध्ये पुढची येणारी पिढी जी क्रीडापटूंची आहे ती आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत पोचली पाहिजे, राष्ट्रीय दर्जापर्यंत पोचली पाहिजे, सगळ्या स्पोर्ट्ससाठी स्टेडियमची उपलब्धी झाली पाहिजे या दृष्टीनं आम्ही एक कॉन्क्रीट प्लॅन तयार करायच्या मानसिकतेत आहोत आणि त्याबरोबर राज्य सरकार ठामपणे ह्या स्टेडियमला लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देण्याच्या मानसिकतेत असल्यामुळे सगळे क्रीडाप्रेमी जर का एकत्र आले आणि एखादी कमिटी अशा प्रकारची झाली की ज्या कमिटीमधनं सजेशन देणे आणि नवीन स्टेडियमच्या प्लॅनिंगच्या विषयीच्या सूचना देणे अशी कमिटी जर का तयार झाली तर त्याचा फायदा कराडकरांना आणि पंचक्रोशीमधल्या सगळ्या खेळाडूंना येणाऱ्या पिढ्यानपिढ्या होत राहील। अशा प्रकारचं एक आता लवकरच डिझायनिंगच्या साठीचं नियोजन आम्ही करू इच्छित आहे। मी परत एकदा कराडच्या सगळ्या क्रीडाप्रेमींना आणि जे जे स्टेडियमवर व्यायामासाठी येतात, संध्याकाळी खेळासाठी येतात किंवा सकाळी योगासाठी प्राणायामसाठी येतात अशा सगळ्या लोकांना माझी विनंती राहील की आपण यामध्ये सहभागी व्हा। हे आपल्या शहरासाठीच आहे, शहरातल्या आणि परिसरामधल्या लोकांसाठीच आहे आणि शेवटी हे सगळं तुमच्यासाठी करायचं आहे, त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये सहभागी प्लॅनिंगच्या आणि पूर्ण इम्प्लिमेंटेशनच्या कामामध्ये व्हावं आणि चांगलं स्टेडियम आपल्याला गावासाठी कसं उपलब्ध करून देता येईल याच्यासाठीचा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून करूया।